क्या साइड नाही तो तीन दिवस अतिशय मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे पाली नगरपंचायत हद्दीत आम्हा वाघजाई नगरच्या इथे जी सरसगडाच्या पायथ्याची वस्ती आहे तिथे आत्ता मी प्रत्यक्ष परिस्थिती जाऊन पाहिली. तळेचा अनुभव घेतला, माळींचा अनुभव घेतला, इरसालवाडीचा अनुभव घेतला. तर हे सगळं बघितल्यानंतर लक्षात येतं आहे की ही सगळी मंडळी यांचा जीव आता धोक्यात असल्याची जाणीव होते. आज त्या सगळ्यांना भेटलो, त्यांना सगळ्यांना एकत्र बोलवले, त्यांची समजूत घातली आणि संध्याकाळपर्यंत दिवसा उजेडी तर अशीच परिस्थिती राहील, पावसाचं प्रमाण जास्त राहिलं तर त्या मंडळींना आम्ही विनंती केलेली आहे की त्यांनी त्यांचं मूळ घर सोडून भक्तनिवासमध्ये पाली नगरपंचायत प्रशासनाने जी व्यवस्था केलेली आहे त्याचा ते तिथे जायचं आहे. अन्यथा म्हणजे मनुष्य आणि ही कधी भरून न निघणारी असते. आर्थिक नुकसान झालं तर आपण सगळी मंडळी एकत्र येऊन निश्चितपणे त्यातनं मार्ग काढू शकू. मनुष्य आणि होऊ नये म्हणून रात्र होत असताना सर्वांनी घरं खाली करावी अशी मी त्या सगळ्यांना विनम्रतापूर्वक विनंती केलेली आहे. त्या मंडळींनीसुद्धा त्याला होकार दिला आहे. निश्चितपणे निसर्गाने रौद्ररूप धारण केलेलं आहे, लोकांनी ह्या सगळ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे आणि प्रशासनाला सहकार्य करावे अशी ह्या निमित्ताने मी त्यांनासुद्धा विनंती करतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.